बिबट बंदर यासाठी आपल्या तालुक्यातील माजी आमदार शरद दादा परवापासून परवा रात्रीपासून दादा तुम्ही इथं बसलाय. सतीश दादा असतील किंवा माऊली खंडेजे असतील इथं पिंपरी पेंढरचे सर्व ग्रामस्थ असतील, तसे जुन्नरचे इतर पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ इथं असतील. म्हणजे आतापर्यंत आपण ज्या भावना व्यक्त केल्या किंवा काही सगळे सांगत होते आपल्या भागात मी आल्यापासून पहिल्यांदा म्हणजे पहिल्या दिवसा पाहतो की मलाही काही यांनी सांगितलं किंवा रात्री अपरात्री जात असताना आमच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही काही संध्याकाळी ऑफिसमध्ये एखादा जर चालला तर लेट झाला तर त्याला आम्ही सांगत होतो टू व्हीलरवर चाललाय का. हे आपल्याकडे बिबट्याची जी समस्या आहे ही निश्चितच ही प्रशासनाला पण माहिती आहे, प्रशासनाच्या याच्यावरही कागदवारी आलेली आहे. मौलीशेठ बघायची जसे तुम्ही म्हणले आम्ही जरी अधिकारी असलो तरी आम्हालाही कुटुंब आहे, आम्हालाही भावना आहे की पाठीमागच्या तेजेवाडीची जी घटना झाली त्यावेळेस सतीशील दादा तुम्ही सकाळी 7 वाजता जाता त्यावेळेस जो सर एक मिनिट घेतो प्रशासन हे प्रशासनाच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता त्यांना म्हणजे फॉरेस्टचे अधिकारी आम्ही पाहतो तेजेवाडीच्या घटनेच्या वेळेस फॉरेस्ट सकाळी 6:30 पोहोचलं होतं. म्हणजे फॉरेस्टचे अधिकारी असताना त्या मुलाला घेऊन गेल्यानंतर ज्यावेळेस बिबट्या परत दोनदा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांसमोर आला होता. म्हणजे फॉरेस्टची टीम ही त्यांच्या पद्धतीने पूर्ण काम करत असते. आता याच्यामध्ये जसं दादा तुम्ही म्हटले की परिशिष्ट एक मधला हा अॅनिमल असल्यामुळं त्यांनाही आता जे काही रिस्ट्रिक्शन येतील किंवा त्याच्याबद्दल जे काही धोरणात्मक आता निर्णय झाला पाहिजे. आताची जी परिस्थिती आहे तालुक्यातली ऑलरेडी काल आता मी कोर्टात होतो दादा ज्यावेळेस तुमचं आंदोलन हे झालं की मी मुनगंटीवार साहेबांकडेच ओएफडी म्हणून काम केलं होतं. मी आमचे कनसे साहेब होते त्यांनाही सांगितलं होतं कारण मला नीलमताई गोरेंच्या ऑफिसमधनं आपले काकडे साहेब जे ओएफडी आहे की तुमचं पत्र त्यांना गेलं होतं त्यांचाही फोन आला होता असंच आहे की त्यामध्ये त्यामुळे मंत्री महोदय तुमच्याशी बोलणार हे सांगितलं होतं. कलेक्टर सरांना आम्ही काल मी बोललो होतो सरांना सर परिस्थिती अतिशय भयानक आहे कारण ती 9 वर्षाची मुलगा जो गेला होता की त्याचा ऍक्च्युली आता मी स्वतः पोस्टमॉर्टम ज्यावेळेस तिथं होतं त्यावेळेस मी स्वतः बॉडी पाहिली होती. ही लहान मुलांची किंवा याची म्हणजे निश्चितच भयानक परिस्थिती इथं आहे. पण याच्यामध्ये आता दादा तुम्ही ज्या पद्धतीने प्लॅन सांगितलेला आहे की निश्चित तो तुम्ही आमच्याकडे द्या. आम्ही सरांना या बाबतीत ऑलरेडी सांगितलेलं आहे की आमच्याकडनेही त्याच्यातली दाहकता किंवा त्याच्यातली गंभीरता आणि आपल्या जो तालुका आहे की हा पूर्ण शेतीप्रधान तालुका आहे. म्हणजे याच्यातला 100% म्हणजे शेती करणारा शेतकरी असल्यामुळं या शेतकऱ्याला सकाळी 5 वाजता उठणं गरजेचंच गरजेचं आहे. म्हणजे त्या तेजेवाडीच्या घटनेमध्ये तर मी पाहिलं होतं की वीट भट्टीवर काम करणारा असलेला मुलगा की आजोबाची इथं राहत होता की त्याला जी रूम होती व त्याला म्हणजे नैसर्गिक विधीसाठी त्याला बाहेर येणं गरजेचं होतं. त्या आजोबाच्या समोर त्या बिबट्याला नेलं होतं की अशी जी बिबट्यांनी त्या मुलाला नेलं की आजोबा तो म्हणजे राहुरीतला कामगार येतो परंतु तो आज आपल्या तालुक्यात असताना त्याचा तो नातू गेला त्यामध्ये म्हणजे त्या मुलाची आणि 3 वर्षाची दादा मुलगी आहे म्हणजे बहीण आहे त्याला की फॉरेस्ट ऑफिसर स्वतः त्यावेळेस म्हटले की आई सोडून गेलेली आहे आणि वडील क्रिमिनल माइंड आहे. त्यावेळेस आम्ही फक्त त्यामध्ये आता मगाशी जे कोणी म्हटलं की 25 लाख तुमचे नको ऍक्च्युली शासन 25 लाख म्हणजे शासनाची कुठेही अशी मानसिकता नसते की तुम्ही जावं आणि मग त्याच्यानंतर आम्ही पैसे द्यावं अशी कुठं ते नसते. परंतु कसं असतं की ही जसं तुम्ही म्हटलं ही आपत्ती आहे की आपत्ती एकदा झाल्यानंतर की शासन आपलं पालक म्हणून आपल्याला काहीतरी मदत करत असतं. म्हणजे याच्यातनं आता कुटुंबाला पैसा निश्चितच त्याला पैसा पूर्ण आयुष्याला पुरणार नाहीये परंतु फॉरेस्टच्या वतीनं किंवा शासनाच्या वतीनं त्या कुटुंबाचं काही जे नुकसान झालेलं असतं त्याच्यामध्ये कुठंतरी शासन हा एक छोटा खारेचा वाटा म्हणून त्यामध्ये हे करत असतं. याच्यामध्ये शासनाला कुठंच असं नसतं की बाबा बिबट्याने हल्ले करावे आणि त्यामध्ये आपण पैसे देऊन मोकळ असं कधीच नसतं. त्यामध्ये आता फॉरेस्टच्या कायद्यांमध्ये पण आम्ही जे पाहतो की आता फॉरेस्टच्या जमिनी असतील किंवा फॉरेस्टचे पूर्वीचे जे कायदे झालेले की त्यामध्ये ज्या अडचणी आहेत की त्याच्यामध्ये आता आपण जे वन्य प्राणी जे की ज्यावेळेस दादा मॅन आणि अॅनिमल कॉन्फ्लिक्ट येतो की त्या परिस्थितीमध्ये निश्चितच म्हणजे सर्वोच्च न्यायालय असेल उच्च न्यायालय पण असेल की ज्यावेळेस या कॉन्फ्लिक्टमध्ये माणूस हा महत्वाचाच आहे. त्यामुळे आता ही जी आपल्याकडे जी आता मानवी वस्तीमध्ये बिबट्यांची जी संख्या झाली आता तुम्ही जी सांगितलेली त्यामध्ये आणि फॉरेस्ट अधिकारी दादा आम्हाला वेळोवेळी सांगत असतात की आपल्या इकडं ज्या पद्धतीने संख्या वाढलेली आहे की त्यांचं प्रजनन असेल त्या प्रजनन क्षमता त्यांची कमी करण्यासाठी काही प्रस्तावही गेले होते त्या प्रस्तावावरही काही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आता त्यावर निर्णय होणं आहे. पण परंतु त्यामध्ये इमिजिएटली आता आपण जे म्हणतो की त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये तुम्ही जो ऍक्शन प्लॅन देणार आहे तो आम्ही त्याच्यामध्ये याची गरज का आहे तालुक्याला हे आम्ही त्याच्यामध्ये नमूद करून
त्यामध्ये तालुक्याची सगळं पॉप्युलेशन शेती शेती प्रधान किती आहे, आपल्याकडे धरणं किती आहे, आपल्याकडे आदिवासी समाज किती आहे, शाळांच्या व्यवस्था कशा, शैक्षणिक व्यवस्था किंवा कारखाने, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही उल्लेख करून त्यामध्ये याची गरज आहे. आणि याच्या जुन्नर तालुक्याच्या बाबतीत एक वेगळा ऍक्शन प्लॅन फॉरेस्टच्या विभागामध्ये घेणं गरजेचं आहे हे निश्चित आम्ही आमच्या दोन्ही तिन्ही डिपार्टमेंट मार्फत दादा आम्ही कळवणार आहे. कलेक्टर सरांना कालच आम्ही सांगितलेलं आहे फोनवर, त्याच्यामध्ये निश्चित आपण तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित आपण याच्यामध्ये हे धोरण ठरवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. त्यामध्ये मला फक्त एक विनंती हे राहील की आता हे करत असताना कसं इथं जे सांगितलेलं की याच्यामध्ये आता आपल्याला पण एक प्रत्येक ठिकाणी जे एक दूरगामी म्हणजे एक कायमची उपाययोजना करत असताना आपण अगोदर काही प्राथमिक ज्या उपाययोजना करतो त्या आता तुम्ही दादा म्हटल्याप्रमाणे तरुणांनी वगैरे पुढे येऊन फॉरेस्टच्या लोकांनी सकाळच्या वेळेस गस्त घालून, कारण मी पण जे आता मी आल्यापासून जे दोन्ही तिने आले पाहिले की ते असेच आहे सकाळी 5:30-6:30 अशा याच्यात, किंवा त्याच्या बाबतीत जर फॉरेस्टच्या मदतीने आपण जर काही त्या दरम्यानच्या काळात गस्त केली किंवा काही वेगवेगळे आवाज करून किंवा काही जे म्हणजे तो भित्रा प्राणी आहे म्हणजे जसं म्हटल्याप्रमाणे की तसं त्याच्या बाबतीत एक तात्पुरती उपाययोजना आता आपण ह्या 2-3 दिवसात करून त्याचे प्रयत्न करू. मी स्वतः CCF सर यांचे जे प्रवीण सर आहेत त्यांच्याशी पण मी पण बोललेलो आहे, DCF सरांशी बोललेलो आता मी. सोमवारची बैठक आज काय आहे? शुक्रवार आहे. घटना घडली कधी? परवा दिवशी बुधवारी. बुधवारी घडली. माझं असं म्हणणं आहे ज्या वेळेला रेल्वेचा पहिला ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला रेल्वे मंत्री होते लालबहादूर शास्त्री, त्यांनी राजीनामा देऊ का? आपण यांचा राजीनामा नकोय. CCF ला हात जोडून विनंती करतो या मायबाबच्या तुम्ही ज्या खुर्चीवर तुम्ही बसता त्याची आप फाळगा, त्या खुर्चीची लाज ठेवा. आणि आज किंवा उद्यामध्ये फक्त माझी विनंती असेल ना फोन करा आणि त्यांना सांगा काय CCF ने तातडीने आम्ही त्यांच्याशी काय बोलू म्हणजे बोललो ना की त्यांना ऍक्च्युअल परिस्थिती आला तर यांनाही बरं पडेल याची काय अवस्था आहे.